राधे तू इथली समधी काम आटीप, मी शेतावर जाऊन येते जरा. अहो पर आत्ताच तर जाऊन आलात ना तुम्ही. होय ग, पर जरा खिचडी करून नेते. खिचडी खाल्ली म्हणजे पुरीला जरा बरं वाटेल बघ. पण खरं सांगू, राणा आणि अंजली म्हणतात की आमची कुणाची बी मदतीची गरज नाही त्यासनी म्हणून. पर स्वतःच स्वतः करायला कसं जमल त्यासनी? नाही जमणार. आणि राणाला तर आत्तापासून मी समद हाताशी देत आले. ती एकटं पोर तिथं कसं करणार समद? त्याला माझ्या मदतीची गरज आहेच. मी माझ्या राणाला असा एकटा नाही सोडणार. त्याच्या मदतीसाठी कायम त्याच्या पाठीशी उभी राहणार बघ. बर आटीप तू लवकर, मला जायला पाहिजे. हॅलो, आओ तुम्ही नका हो काळजी करू. सांगितलं ना मी अंजलीसाठी खिचडी बनवून घेतलीये म्हणून. हा निघालीय मी, शेताकडेच निघालीये. नाहीतर काय, राणाजींना जमणार आहे का हे सगळं? फार तर डॉक्टरांना वगैरे बोलवतील ते. पण काही झालं ना तरी वाड्यावर काही जायचं नाही आणि मदतही कोणाची काही घ्यायचं नाही. अशा वेळेला आपणच नको का मदत करायला? हा हो, मी जाते पुढं. तुम्ही ऑफिसमधनं सुटलात की पहिल्यांदा मला फोन करा. बघते काय अंजूचे हाल झालेत आणि राणाजींनी काय केलेत. मी तुमच्यासाठी खिचडी बनवून आणतो. राणाजी तुम्ही कशाला बनवता? तुम्हाला जमणार आहे का? मी बनवतो. अहो तुम्ही आता अजिबात उठायचं नाही. अहो अहो पण तुम्हाला कुठे येतो स्वयंपाक? अहो येतो की म्हणजे करतो मी. तुम्ही आता आराम करा. अहो माझ्या हाताला लई चव आहे. एकदा माझ्या आजचं खाऊन बघा, जागला तुड्या मारशीला. आलोच. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, काय आला, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आले. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं. आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटलं काय तिका? मला माहिती आई
मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवताय लग्नाचा पार? बघूया.